जय श्री कृष्ण। सो सर्वांना जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज आपण जन्माष्टमी स्पेशल गोविंद लाडू, ज्याला सुदामा लाडू सुद्धा म्हणतात, सो हे लाडू बनवायला अतिशय सोपे आहेत, आपल्या घरातल्या साहित्यांपासून बनवायचे आणि खूपच पौष्टिक असतात। चला तर बघूया कसे करायचे। सो आपण इथे गोविंदस घी घेतलेलं आहे जवळपास 1 टीस्पून, त्यानंतर 2 वाटी पोहे छान असे आपण चिवड्याला कसे भाजतो तसेच मस्त असे मंद आचेवरती भाजायचे। आणि फ्रेंड्स, तुम्हाला माहिती आहे का, आपण जो हा लाडू बनवणार आहे ना, त्याच्यामध्ये अजिबात पाकाची गरज नाही, फक्त गुळ पावडर ॲड करायची, मिक्सरला वाटायचं आणि मस्त असं भन्नाट लाडू तयार होणार। सो बघू शकता मस्त असे आपले पोहे भाजून झालेत। आता त्याच वाटीने 1 वाटी आपण मखाना घेतलेला आहे। मखाना ॲक्च्युली यूज करत नाही, इट्स ऑप्शनल, बट मखानासुद्धा छान लागतो कारण श्रीकृष्णाला मखाने खूप आवडायचे। सो आपण मखाना बघू शकता भाजून झालेला आहे। त्यानंतर 1 वाटी डाळ, ही रोस्टेड चणा डाळ आहे बघू शकता, त्यालासुद्धा थोडंसं मंद आचेवरती थोडंसं किंचितसं ब्राऊन होईपर्यंत भाजायचं। सेम वाटीने 1 वाटी शेंगदाणे, तेही छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत सोते करायचे, म्हणजे तळायचे, जर तुम्हाला असेल तर तळू शकतात, बट 1 टीस्पून वापरून आहे ना, त्यांच्या नॅचरली ऑइल्स आपण रिलीज करायचे। आता 1 वाटी काजू घेतलेला आहे, तोसुद्धा बघू शकता गोल्डन ब्राऊन होईपर्यंत सोते केलेला आहे। ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही घ्या, जे अवेलेबल असतील ते। तर मी काजू बदाम घेतलेले आहेत। त्यानंतर 1 टीस्पून खसखस आणि 1 टीस्पून तीळ, तेसुद्धा मंद आचेवरती सोते करायचे। खसखस पाराशी उडते तरतर तरतर, तुम्हाला लक्षात येईल तर तुम्हाला कळेल की छान अशी खसखससुद्धा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत सोते झाले। आता मी गुळ कमी ॲड करायचा म्हणून मी काय केले, खारकाची पावडर ॲड केलेली। खारीक पावडर नॅचरली स्वीटनर आहे, सो ते पण मी 1 वाटी घेतलेलं आहे, ते पण मंद आचेवरती साजूक तुपामध्ये सोते केले। आता 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट, डेसिकेटेड कोकोनट नसेल तर खोबरं आणून ते किसा आणि मस्त असं मंद आचेवरती भाजा। प्रमाण काय, 2:1, 2 वाटी पोहे तर सगळं 1-1 वाटी घ्यायचं आहे, आणि इलायची आणि बडीशेप, बडीशेपनी इतका छान असा फ्लेवर येतो ना, बघू शकता किती छान असं आपलं बारीक झालेलं आहे। आणि तर गुळ पावडर मी टाकलेली आहे, तुम्ही गुळ अंदाजाने कमी जास्त तुमच्या ह्याच्याने टाकू शकता। आता हे भुसभुशीत तुम्हाला दिसते पण तरीसुद्धा बिना घी ॲड करता इझिली, बिना मेहनत घेता तुम्ही लाडू वळू शकता। बघू शकता मला अजिबात हाताला तूप किंवा काही घ्यावं लागलं नाही, इझिली ते वळतात, बिकॉज आपण जे फ्रूट्स अँड नट्स जे वापरलेले आहेत ना, ड्रायफ्रूट्स, पीनट्स, काजू आणि बदाम, ह्यांच्या नॅचरल ऑइल्स आहेत आणि ते मिक्सीला जेव्हा आपण ग्राइंड करतो तेव्हा इझिली रिलीज होतात। अशा प्रकारे बिना तामझाम करता, बिना झंझट, आपले मस्त असे श्रीकृष्णाला प्रसन्न करणारे जन्माष्टमी स्पेशल मा किंवा गोविंद लाडू रेडी झालेत। श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। थँक्यू फॉर वॉचिंग, स्टे कनेक्टेड।